नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण बघताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होते। या पदयात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत। या यात्रेत राहुल गांधी दिवसाला 25 किलोमीटर चालत असल्याने अनेक काँग्रेस नेते जास्तीत जास्त चालण्याचा सराव करत आहेत। विश्वजित कदम ही या यात्रेत सहभागी होणार असून ते जास्त काळ राहुल गांधींसोबत चालणार आहेत। खरं तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद असताना विश्वजित कदम यांनी दुष्काळग्रस्तांचे दुःख समजून घेण्यासाठी महाराष्ट्रभर संवाद पदयात्रा काढली होती। त्यामुळे विश्वजित यांना पदयात्रांचा अनुभव असल्याने राहुल गांधींच्या या यात्रेत ते अधिक काळ चालणार आहेत। या यात्रेत महाराष्ट्रभरातील लाखो लोक सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते, देशाचे नेते, आमचे लोकसभेचे खासदार आदरणीय राहुलजी गांधींची पदयात्रा, भारत जोडो पदयात्रा, ह्याचं आगमन 7 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात होतं आणि जवळजवळ 325 किलोमीटरचं हे अंतर महाराष्ट्रातनं पायी चालत पुढे मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा जोश आणि उत्साह आहे त्यांच्या या भारत जोडो पदयात्रेचा। आणि मला खात्री आहे ही पदयात्रा महाराष्ट्रातून अत्यंत यशस्वी होणारे लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं राहुलजींना बळ देण्याकरता, सर्वसामान्यांचा आवाज उठवण्याकरता यामध्ये सहभागी होणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।